अजित 155 व इतर बियाणे शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. सदर बियाण्यांच्या आव्हानासाठी शेतकरी कृषी केंद्रावर चक्रा मारतो आहे, पण शासनाकडून शेतकऱ्यांना सदर बियाणे उपलब्ध होत नसल्याने सोहट्टा बाजार येथे मनोहर शेडके यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध करण्यात आलाय. यावेळी वंचित बहुजन आघाडी ज्येष्ठ नेते मनोहर शेडके, राजू एखे, मुस्ताक शहा, सुरेंद्र ओइंबे, कालेखा पठाण, भीमराव पळस पगार, भास्कर वसू, सुलेमान शहा, शिवदास खंडारे, विनोद पेटे, शंकर घुगरे, निलेश बगाडे, गजानन येलोणे, सुनील बांगर, विवेक काकड, विनोद वसू, बळीराम भांडे, संजीव बुध व शेतकरी बंधू यांनी शासनाचा जाहीर निषेध केला. एमसीए न्यूज करिता चेतन फुकट पाटील, आगर. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकरी संपूर्ण कृषी केंद्राच्या आजूबाजूला फिरतो. प्रत्येक कृषी केंद्रावर जाऊन आपल्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी तळमळ करून वर्षभराचं बियाणं आपलं खरेदी झालं पाहिजे, पीक चांगलं आलं पाहिजे यासाठी बियाण्याची धडपड करतो. परंतु या संपूर्ण परिसरामध्ये कोणत्याही कृषी केंद्रावर कपाशीचे अजित 155 बियाणे व इतर बियाणे मिळत नाहीत आणि अनेक ठिकाणी जास्त पैसे देऊन बियाणे वाटल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. व शेतकऱ्यांना यावर्षी बियाणं मिळत नसल्यामुळे शहरावरा पडत आहेत, त्यामुळे शासनाने याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु शासनाचे निर्बंध नाहीत म्हणून या ठिकाणी जे व्यापारी आहेत, मोठमोठे व्यापारी आहेत, ते शेतकऱ्यांची फसवणूक करतात, जास्त पैशानं बियाणं घेतात, विकतात आणि त्यामुळे या भागातील शेतकरी हा मोडकळीस आलेला आहे. शासनाच्या विरोधात हा बुलंद आवाज या ठिकाणी शेतकरी कडकडीची विनंती करतो की आम्हाला बियाणे मिळालेच पाहिजे, बियाणे दिले गेले पाहिजे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतो. या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला बियाणे मिळालं पाहिजे, कारण पावसाला सुरुवात झाली, उद्यापासून पेरणीला सुरुवात होते, परंतु या ठिकाणी बियाणे मिळत नाही. बियाणे शासनाने दिलं पाहिजे, शासनाचा जाहीर निषेध पाहिजे. या शासनाचा जाहीर निषेध पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो.